यंदा अधिकचा पाऊस झाल्याने पालेभाज्यांची आवक घटून त्याचे दर गगनाला भिडले होते. काही दिवसापूर्वीच कोथिंबीरच्या जुडी बाजारात 10 रुपयांची 100 ग्रॅम कोथिंबीरीची खरेदी करावी लागली. मात्र चक्कास कोथिंबीरीची आवक वाढल्यानं बाजारात कोथिंबीराचे दर घसरले आहेत. ग्राहकांना 1 किलोची जुडी चक्क 10 रुपयांना मिळाली आहे. पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे आज कोथिंबीरीच्या जुड्या विक्रीसाठी एक चारचाकी गाडी गावामध्ये येऊन चक्क मोठमोठ्याने आवाज देऊन 10 रुपये जुडी कोथिंबीर विक्री करत असल्याने या ठिकाणी नागरिकांनीही कोथिंबीर घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बाजारात आवक वाढली असल्यानं त्यामुळे कोथिंबीराचे भाव हे मोठ्या प्रमाणात कोसळले आहे. त्यामुळे व्यापाऱ्याने नाईलाज असतो की कोथिंबीर गावोगावी फिरून चक्क 10 रुपये किलो दराने विक्री करून आपला माल संपवतो आहे, असे कोथिंबीर विक्रीसाठी आलेल्या व्यापाऱ्याने यावेळी सांगितले. तसेच कोथिंबीरीची आवक वाढल्यामुळे या कोथिंबीरीला कमी भाव मिळाला असल्याने व्यापारी वर्गांना चिंता व्यक्त केली आहे. सदर कोथिंबीर ही चक्क 10 रुपये किलो भावाने मिळत असल्याने अनेक नागरिकांनी हे 1 ते 2 किलो हे प्रत्येकी विकत घेऊन कोथिंबीर पासून बनणाऱ्या अनेक पदार्थांचा आस्वाद घेतलाय. लक्ष्मी विका दाभाडे. पूर्वी 5 रुपयात आधी चढा सुद्धा कोथिंबीर येत नाही होती, परंतु आता 10 रुपयामध्ये 1 किलो कोथिंबीर येते. तर शेतकरी काय कमावणार, व्यापारी त्याच्यात काय कमावणार, इतकी सावट मंदी आली तिला. तुम्ही पूर्वी किती रुपयाला घेत होते कोथिंबीर? पूर्वी 10 रुपयाची छटाक सुद्धा भेटत नाही होती, 200 रुपये किलो भाव होता तिचा. आणि आज काय भाव आली? दहा रुपयाला किलोवर भेटते ती. गावात होती ते बी गाव घरबसल्या गावात येऊन सण गाडी व्यापारी घेऊन येत आहे. जिल्हा जळगाव.